उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल केला. निवडणुका जवळ आल्यानं संघर्ष यात्रा आणि पदयात्रा सुचतात असा निशाणा अजित पवारांनी लगावला. पैशांवर नाही, लोकांच्या ताकदीवर लढतोय असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर मग पलटवार केला. मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला. निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा आणि विदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुचते, कुणाला पदयात्रा सुटली सुचती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं. आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो, लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो. आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा विषय. काय शेवटी आम्ही लोकांच्या हिमतीवर, लोकांच्या ताकदीने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकदीवर आणि अहंकाराच्या ताकदीवर लढणार आहे तो त्यांचा विषय, आम्ही आमचा विषय. निवडून आलो लोकांमुळे, निवडून नाही आलो ते सुद्धा लोकांमुळे, पण आम्ही आमचा विचार हा सोडणार नाही, आम्ही लढत राहणारच आहोत.